महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। सायलीला हॉस्पिटल नाटे इथं मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर अविनाश मळगावकर यांनी अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली आहे। नाटक सारख्या दुर्गम भागात ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे। नाट्रे पंचक्रोशीतील 65 वर्षांच्या वृद्धेला गेले अनेक दिवस पोटदुखीचा त्रास होत असल्याने ती सायलीला हॉस्पिटल नाटे इथं आली। उपचारादरम्यान सायलीला हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी विविध तपासण्यांच्या आधारे मोठ्या आतड्यातील कॅन्सरच्या गाठीचं निदान केलं। त्यानंतर ह्या हॉस्पिटलच्या पॅनलवरील कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर अविनाश मळगावकर यांच्याशी चर्चा केली व ऑपरेशन करण्याचं ठरलं। त्यानुसार डॉक्टर मळगावकर यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली। डॉक्टर मळगावकर हे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सायलीला हॉस्पिटलमध्ये रुग्ण तपासणी व शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध असतात। ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लोहोकरे, डॉक्टर रोहन तडुळे, डॉक्टर तेजस्वी कांबळे, ओटी इन्चार्ज क्षमा गुरव, सिस्टर जयश्री देसाई व इतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली। नाटळ सारख्या दुर्गम भागात ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडल्याबद्दल उद्योजक उदय सावंत व मेडिकल डायरेक्टर डॉक्टर बी एस महाडेश्वर यांनी डॉक्टर अविनाश मळगावकर यांचं अभिनंदन केलं। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।